आपण पाहत आहात भारतीय जनमत, आपला चॅनल। रिक्शा और टैक्सी समेत सभी वाहन चालकों के लिए एक बड़ी राहत आई है। लेट पासिंग के लिए रोजाना 50 रुपए का जुर्माना अब खत्म कर दिया गया है। ऑटो टैक्सी रिक्शा टेम्पो बस फेडरेशन के राष्ट्रीय अध्यक्ष बाबा कांबले ने इस बात की जानकारी दी। बाबा कांबले और अन्य संगठनों ने लंबे समय से इस फैसले के खिलाफ संघर्ष किया था। पुणे, पिंपरी, चिंचोड़ और पूरे महाराष्ट्र में संगठनों ने मिलकर आंदोलन किया और आखिरकार उन्हें सफलता मिली। बाबा कांबले ने उप मुख्यमंत्री अजित पवार और अन्य मंत्रियों से मुलाकात कर इस जुर्माने को खत्म करने की मांग की थी। अब राज्य सरकार ने इस फैसले को रद्द करने की घोषणा की है। बाबा कांबले और अन्य संगठनों की ये एक बड़ी जीत है, लेकिन अब केंद्र सरकार से भी इस बारे में निर्णय लेने की मांग की जा रही है ताकि ये पूरी तरह से लागू हो सके। ऑटो रिक्शा, टैक्सी आदि वाहनांच्या संदर्भामध्ये वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणास विलंब झाल्यास प्रतिदिन ₹50 एवढे विलंब शुल्क करण्यात येत होतं। अध्यक्ष महोदय, प्रत्येक दिवसाला 50 रुपयाचा विलंब शुल्क, यामुळे मिळून होणारी जी मोठी रक्कम व्हायची ती रक्कम आम्हाला भरणं शक्य नाही, अशा प्रकारची मागणी संपूर्ण महाराष्ट्रातून रिक्षा टॅक्सी चालक यांच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे करण्यात आली। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या संदर्भातला सहानुभूतीने विचार करून संपूर्ण महाराष्ट्रातल्या ऑटो रिक्षा टॅक्सी चालक संघटनेचं जे काही निवेदन होतं त्या निवेदनाची गंभीरपणे दखल घेऊन येणाऱ्या काळामध्ये हे 50 रुपये प्रतिदिन विलंब शुल्क आजपासून रद्द करण्याचा निर्णय त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे। अध्यक्ष महोदय, ऑटो रिक्षा टॅक्सी चालक संघटना तसेच विविध परिवहन संवर्गातील वाहनधारकांच्या संघटना यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर अतिरिक्त शुल्काच्या बाबतीत निवेदन प्राप्त झालेली होती। मोटार वाहन नियमातील राज्य शासनास प्राप्त अधिकाराच्या आधारे विलंब शुल्काबाबत वाहनधारकांना दिलासा देता येईल का, याबाबत कायदेशीर बाबींची तपासणी करण्यात आलेली होती आणि त्याच्यासाठी लागणारा कालावधी योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी येणाऱ्या 15 वर्षाच्या आतील सर्व परिवहन वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणास विलंब झाल्याच्या नंतर प्रतिदिन 50 रुपये जे काही विलंब शुल्क आकारण्याचा निर्णय होता, पुढचे आदेश येईपर्यंत याला स्थगिती देण्याचा निर्णय माननीय मुख्यमंत्री महोदयांनी केलेला आहे। आणि या निर्णयामुळे महाराष्ट्रातील रिक्षा चालक असतील, टॅक्सी चालक असतील किंवा इतर वाहनधारक यांना एक मोठा दिलासा त्या माध्यमातून मिळणार आहे।